स्टडी सपोर्टच्या या लाईव्ह बोर्ड एक्झामला एक विद्यार्थिनी बसलेली आहे. तर ही विद्यार्थिनी आपल्यासोबत ही परीक्षा तिला कशी वाटते हे आपण जाणून घेऊ. कुठल्या स्कूलमध्ये शिकतेस तू? डॉक्टर डी वाय पाटील विद्यानिकेतन. त्या स्कूलला शिकतेस तू? तर तू आज स्टडी सपोर्टच्या या लाईव्ह एक्झामला तू बसलेली आहेस, तर तुला कसा अनुभव वाटतो? ॲक्च्युली हे खरंच एक चांगलं कन्सेप्ट आहे आणि आता दोन पेपर झालेले आहेत. तर असा अनुभव होता की जर आपल्याला आधीच त्या ॲटमॉस्फिअर बोर्ड एक्झामचं कळालं तर मग भीती वाटणार नाही ना, मग आपण बोर्ड एक्झामला मग फ्रीली पेपर लिहू शकतो. जेव्हा क्लासमध्ये वगैरे गेलो तेव्हा टीचर आल्या तेव्हा थोडं मनात जी भीती होती ती आता निघून गेलेली आहे आणि आता नाही वाटत की बोर्ड एक्झाम फार हार्ड आहे. आधी म्हणजे लेसनच्या खालचे आम्ही प्रश्न करायचो, पण आता स्टडी सपोर्ट मिळाल्यामुळे आम्ही लेसनही वाचायला लागलो आहे आणि लेसनमधले डीप कन्सेप्ट आता कळले, त्यामुळे आता कोणताही क्वेश्चन आला तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. थोडी भीती वाटते आहे, पण एस एस सी बोर्ड परीक्षा आता मार्चला होणार आहे, त्या परीक्षेला सामोरं जायसाठी जे स्टडी सपोर्टनं ही परीक्षा घेतली त्या परीक्षेला बसल्यानंतर मला एवढं काही वाटलं नाही, पण पुढच्या बोर्डला सामोरं जायला मी आता तयारीनिशी आली आहे. तर ही स्टडी सपोर्टनी जी लाईव्ह बोर्ड एक्झाम घेतली ही तुला गरजेची वाटते का? हो, खूप गरजेची वाटते. त्यांनी मनातली भीती काढून टाकली की पुढची एस एस सी परीक्षा जी मार्चला होणार आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांनी कसं सामोरं गेलं पाहिजे, त्या परीक्षेला आपल्याला भीती वाटली नसली पाहिजे, त्यासाठी ही परीक्षा घेतली ती खूप गरजेची आहे माझ्यासाठी असं मला वाटते. प्रॅक्टिकली सेम बोर्डाची एक्झाम होती असं वाटतं तुला? हो, इथं एक्झामिनर्स फार स्ट्रिक्ट घेतात आणि त्यामुळे बोर्डचे पूर्ण वातावरण इथं तयार झालेलं असते. पूर्ण असं बोर्डाला जे तयारी लागेल ती इथं आमच्याकडून करून घेतली जाते. मी बी के पाटील हायस्कूल या स्कूलमधून आहे. स्टडी सपोर्ट जॉईन केल्यापासून मनामध्ये जी भीती होती की आपण एस एस सी बोर्डची परीक्षा देणार आहे ती भीती नाही झालेली आहे. स्टडी सपोर्टने दिलेले विविध पेपर आम्ही सोडवले 2 महिने, त्यामुळे मनातील सर्व भीती निघून गेल्या. कोणत्या प्रकारचे प्रश्न येणार आणि आम्हाला कुठल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे हे यातून आम्हाला कळाले आहे. आता मी जी बोर्ड एक्झाम देत आहे ती एकदम स्ट्रिक्ट आहे. एक्झामिनेशन एक्झामिनेटर खूप स्ट्रिक्ट घेतात, त्यामुळे बोर्डाची भीती नाहीशी झाली आहे.